उद्धव जी ने बोला कि मैं एक दो दिन में ये अंतिम निर्णय ले लूंगा। अजीब बात नहीं, अजीब बात, ये मूर्ख है, ये मूर्ख है। नमस्कार। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची बैठक झाली। या बैठकीमध्ये 14 खासदार उपस्थित होते। त्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे। या बैठकीमध्ये सर्व खासदार विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगला। खासदारांच्या मागणीला संजय राऊत यांनी विरोध केल्याची माहिती आहे। बैठकीमध्ये संजय राऊत वगळता उर्वरित खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची भूमिका मांडली। तसंच भाजप आणि एकनाथ शिंदेंची जुळून घेण्याचा सूर खासदारांचा दिसून आला। या बैठकीनंतर राऊत हे माध्यमांशी संवाद न साधताच मातोश्रीवरून रवाना झाले। संजय राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचं सांगितलं जातंय। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की बैठकीला 18 पैकी 4 खासदार गैरहजर होते। सगळ्या खासदारांनी भाजप उमेदवार आदिवासी असल्यानं त्यांना मतदान करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली। उद्धव ठाकरे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत। कोणताही वेगळा गट तयार केला जाणार नाही असंही कीर्तिकरांनी म्हटलंय। उपस्थित असलेल्या 14 खासदारांनी भाजपसोबत जाण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झालाय। तेव्हा उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय।